केंद्रीय मंत्री आणि भाजप नेते नारायण राणे यांच्या वादग्रस्त वक्तव्यामुळे सध्या राज्यातलं वातावरण चांगलंच तापलं आहे. अमरावतीतही त्याचे पडसाद उमटले असून नारायण राणे यांच्या वादग्रस्त वक्तव्याच्या निषेधार्थ शिवसैनिकांनी अमरावती शहर भाजप कार्यालयावर हल्ला करीत जाळपोळ केली. तर दुसरीकडे शिवसेनेच्या या कृत्याचा शहर भाजपने निषेध केला असून शिवसैनिकांना अटक करण्यासाठी राजापेठ पोलीस ठाण्यात ठिय्या देण्यात आला. संगमेश्वर येथे आयोजित सभेत केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला. हिंदुत्वाशी गद्दारी करून त्यांनी मुख्यमंत्रीपद मिळविले आहे असं वक्तव्य राणे यांनी केल्याने सध्या राज्यातलं वातावरण चांगलंच तापलं आहे. केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या वादग्रस्त वक्तव्याच्या निषेधार्थ मंगळवारी सकाळी 11 सुमारास शिवसेना कार्यकर्त्यांनी राजापेठ स्थित अमरावती शहर भाजपच्या बंद कार्यालयाला लक्ष्य केलं. शिवसैनिकांनी कार्यालयावरच हल्ला करून जाळपोळ केली, तसेच उपद्रव घालून तोडफोड केली. शिवसेना महानगर प्रमुख पराग गुडधे, सुनील राऊत यांच्यासह शिवसैनिक यात सहभागी झाले होते. शिवसेना कार्यकर्त्यांनी केल्या कृतीचा भाजपा पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी तीव्र निषेध केला असून जर हल्लाच जर करायचा होता तर आम्ही सगळे पार्टी कार्यालयात बसलो असतो होतो, तेव्हा त्यांनी यायला पाहिजे. आणि हा जो हल्ला केला त्याच्यामध्ये पेट्रोल डिझेल टाकून बाजूबाजूचं जाळण्याचा प्रयत्न केला. आमचे पोस्टर जळले, भारतीय जनता पार्टीचं पोस्टर जळलं, पण बाजूला दोन्ही बाजूला गरीब माणसाची दुकानं आहेत. की आता एक मागे आमच्याकडे फोमचं दुकान आहे, इमिजिएटली जर त्याचं पाहिलं तर इमिजिएट फार मोठ्या प्रमाणात नुकसान झालं असतं. आणि शहरातल्या मध्यवस्तीमध्ये भारतीय जनता पार्टीचं कार्यालय आहे, अशा कार्यालयावर भ्याड हल्ला करणे म्हणजे हे शिवसेनेचं फार मोठं मूर्खपणाचं एक काम आहे असं मी या ठिकाणी म्हणेन. जर त्यांना हिंमत असेल तर आम्ही तुम्हाला सांगतो, आता मी या शहरात बसलेलो आहे, किंवा त्यांनी आम्हाला वेळ द्यावी. या महाराष्ट्रात भारतीय जनता पार्टी ही एवढी मोठी पार्टी आहे, देशातली मोठी पार्टी आहे, आम्हाला कुठल्याही पक्षाने भारतीय जनता पार्टीला वेळ द्यावा आणि सांगावा की आम्ही या ठिकाणी येतो आहे आणि तुम्ही तुमच्या पार्टीची वरती कार्यालयावर मी हल्ला करतोय तर आम्ही त्या ठिकाणी तयार राहू. पण असं आमच्या मागं येऊन जर कोणी जर हल्ला करत असेल तर हा भ्याड हल्ला आहे, हा शिवसेनेचा फार मोठा मूर्खपणा आहे. त्या शिवसेनेच्या प्रमुखांनी हे पाहिलं पाहिजे. शिवसैनिकांवर कारवाई करण्याच्या मागणीसाठी भाजप आमदार तथा माजी मंत्री प्रवीण पोटे, माजी मंत्री डॉक्टर अनिल बोंडे, शहराध्यक्ष किरण पातुरकर, प्रवक्ते शिवराय कुलकर्णी, निवेदिता दिघडे, लता देशमुख, सुरेखा लुंगारे, प्रणित सोनी यांच्यासह शहर व जिल्हा पदाधिकारी तसेच भाजप कार्यकर्त्यांनी राजापेठ पोलीस ठाण्यात धडक देऊन ठिय्या मांडला. पोलीस प्रशासन शिवसैनिकांना अभय देत आहे का असा प्रश्न करून भाजप कार्यकर्त्यांनी आक्रमक पवित्रा दाखविला. तसेच भाजपच्या बंद कार्यालयावर भ्याड हल्ला करणाऱ्या शिवसैनिकांवर गुन्हे दाखल करून अटक करण्याची मागणी करण्यात आली. मी शिवसैनिकांना सांगू इच्छितो, तुमच्यात जर दम असेल तर आम्हाला सांगून या, आम्ही भाजप कार्यालयावर तुमचं स्वागत करण्यासाठी तयार आहोत. असेल हिंमत तर सांगा वेळ, आम्ही सगळेजण हजर आहोत तिथे. असा भ्याड हल्ला करू नका. 11 येताना कोणी कारण कार्यालयात नसताना तुमच्यात हिंमत असेल तर या समोर बघून घेऊ तुमच्यात. आणि तुम्ही हे विसरू नका, तुमच्या 4 खासदार, 2 अडसूळ आणि 3 जे निवडून आले ना अनंत गुढे, त्यावेळी भाजपचाच कार्यकर्ता तुमच्या पाठीशी होता म्हणून निवडून आले, विसरू नका. आणि जे चांगले कार्यकर्ते आहेत ते आले नाही समोर, आणि हे जे आता आले आहे स्वतःचं नाव करण्यासाठी ते कार्यकर्ते हीन कृत्य करते आहे, भाजपचे उपकार आहे यांच्यावर हे विसरलं नाही पाहिजे. यांनी ते स्वतःला जर शिवसैनिक म्हणत असेल तर त्यांनी भारतीय जनता पार्टीचं कार्यालय खुलं असता नाही यायला पाहिजे, त्यांनी सामना आमच्या सोबत करायला पाहिजे. असा भ्याड हल्ला करून काय त्यांनी सिद्ध केलेलं आहे? त्यांनी आमच्या कार्यालयावर पेट्रोलच्या डिझेलच्या कॅन आणलेल्या आहे. अक्षरशः सगळ्यांना मारायचा हा त्यांचा प्लॅन होता, परंतु आमचे काही पदाधिकारी मागे होते, त्यांनी कार्यालयाच्या खिडक्या सुद्धा फोडलेल्या आहे. मारफोड करून सगळं
फेकपा करून त्यांनी चालले गेले. अतिशय सभ्य असं वर्तणूक त्यांनी असभ्य असं वर्तणूक त्यांनी केलेलं आहे. दरम्यान डीसीपी शशिकांत सातव यांनी राजापेठ ठाण्यात येऊन प्रकरण हाताळीत शिवसेना कार्यकर्त्यांवर विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला. भाजप कार्यालयावर केलेल्या भ्याड हल्ल्याचा भारतीय जनता युवा मोर्चाने देखील खरपून समाचार घेतला असून राजापेठ पोलीस स्टेशन पासून हाकेच्या अंतरावर भारतीय जनता युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी मुख्यमंत्र्याचा पुतळा जाळून शिवसेनेला प्रत्युत्तर दिले. घटनेचे गांभीर्य लक्षात घेता भाजप शहर कार्यालय व राजापेठ ते शिवसेना कार्यालय येथे शहर पोलिसांचा कडा पहारा लावण्यात आला आहे. मी यानंतर या शिवसेनेतल्या सगळ्या कार्यकर्त्यांना जे घाबरत जे लोक यांना आवाहन करतो त्याच्यानंतर काही खेटे घ्यायचे असेल तर आमोरासमोर घ्या आणि कार्यालय पूर्व बसते अशा ठिकाणी येऊन असे हे धंदे केले तर घरात घुसून मारू आम्ही तुम्हाला हे आम्ही यांना चेतावणी केलेली आहे. आणि त्यासोबतच आज राजापेठ पोलीस स्टेशनच्या पोलीस स्टेशनला ज्या ज्या एक लोकांनी इथे तोडफोड केली आहे त्या सगळ्याच्या विरोधात भारतीय जनता पार्टी व युवा मोर्चाच्या वतीने इथे आम्ही गुन्हा दाखल केलेला आहे.